आजचे नुस्के या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. खराब जीवनशैलीचा परिणाम केवळ आपल्या आरोग्यावरतीच होत नाही, तर त्याचा आपल्या केसांवरही वाईट परिणाम होतो. अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आणि झोपेच्या अनिश्चित वेळेमुळे केस कमकुवत होऊ लागतात, तसेच काही काळानंतर ते तुटतात आणि अकाली पांढरे देखील होऊ लागतात. उर्वरित काही समस्या प्रदूषणामुळे देखील उद्भवतात. जर आपल्या बाबतीतही असेच काही झाले असेल, तर आपण बाजारात मिळणाऱ्या महागड्या उत्पादनांचा वापर करून कंटाळला असाल, तर जास्वंदाचे फूल आपल्या केसांच्या आरोग्याचे पोषण करू शकते. जास्वंदाच्या फुलाचे तेल आणि त्याची पाने केसांच्या सर्व समस्यापासून आपल्याला मुक्त करू शकतात, तसेच त्यांना मजबूत आणि चमकदार देखील बनवू शकतात. चला तर आज आपण जास्वंदाच्या फुलाचा वापर आपण कसा करू शकतो हे जाणून घेऊयात. जास्वंद हे व्हिटॅमिन सीने समृद्ध आहे. यात केसांच्या मुळांना बळकट बनवण्याची क्षमता असते. जर आपण या जास्वंदाच्या तेलाने आपल्या केसांची नियमितपणे मालिश केली, तर केस गळण्याची समस्या नाहीशी होते आणि केस अधिक मजबूत होते, तसेच नवीन केसही वाढतात. जर आपण हे दररोज करू शकत नसाल, तर आठवड्यातून कमीत कमी 3 दिवस या तेलाने नक्कीच मालिश करा. हे तेल बनवण्यासाठी जास्वंदीचे 8 ते 10 फुले व 8 ते 10 पाने घ्या आणि त्यांना चांगले धुवून त्याची बारीक पेस्ट करून घ्या. एका पॅन मध्ये 1 कप नारळ तेल गरम करा आणि त्यात ही पेस्ट घाला आणि चांगले ढवळत राहा. नंतर गॅस बंद करा व थोड्या वेळासाठी झाकून ठेवा. थंड झाल्यावर एका कंटेनर मध्ये भरून ठेवा आणि आठवड्यातून किमान 3 वेळा तरी केसांना लावा. जास्वंदाच्या फुलामध्ये अँटी फंगल गुणधर्म आहेत. त्याच्या हेअर पॅकचा वापर करून स्कॅल्पवर जमा होणारे जीवाणू काढून टाकले जातात आणि खाज सुटणे, डोक्यातील कोंडा, मुरुम इत्यादीपासून मुक्ती मिळते. केसांसाठी हेअर पॅक बनवण्यासाठी गुणकारी जास्वंदीची काही पाने व फुले वाटून त्यात थोडे दही मिसळा आणि केसांना सुमारे 1 तास लावून ठेवा. यानंतर केसांना शॅम्पू लावून केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून 2 वेळा हा उपाय करा. जर दही उपलब्ध नसेल, तर आपण केवळ फुले व पाने वाटून ती पेस्ट केसांना लावू शकता. जर तुमचे केस खूपच कोरडे व निर्जीव दिसत असतील, तर जास्वंदाची फुले व पाने बारीक करून त्याची पेस्ट बनवून सुमारे 1 तासासाठी केसांना लावून ठेवा. नंतर केस स्वच्छ धुवा. यामुळे काही दिवसातच केस मऊ व चमकदार दिसू लागतील. किंवा केसांना नैसर्गिक चमक आणण्यासाठी जास्वंदीची पावडर आणि कोरफडीचा गर एकत्र करून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट केसांच्या मुळापासून ते टोकांपर्यंत लावा आणि केसांना हलक्या हाताने मसाज करा. 20 मिनिटांनी केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. असे आठवड्यातून 2 वेळा केल्याने तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने चमकदार दिसू लागतील. शिवाय यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य देखील वाढेल. बाजारात मिळणारे केमिकल युक्त शॅम्पू वापरण्यापेक्षा जास्वंदीच्या फुलाची पावडर, बेसन, दूध आणि पाणी एकत्र करून तयार झालेल्या मिश्रणाने केस धुवा. या नैसर्गिक शॅम्पूमुळे तुमच्या केसांचे आरोग्य अधिक चांगले होईल, तसेच तुमचे केस मजबूत होतील व चमकदारही दिसू लागतील. केस गळणे थांबवण्यासाठी जास्वंदीच्या फुलांमधील अर्कामुळे केस गळणे कमी होते. त्यामुळेच तुमचे केस गळत असतील किंवा टक्कल पडलं असेल, तर हा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी जास्वंदीच्या ताज्या फुलांना मिक्सरमध्ये वाटून घ्या. ही पेस्ट केस गळत असलेल्या भागांवर लावून 2 तासांनी तो भाग स्वच्छ धुवा. असे केल्याने त्या भागावर नवीन केस उगवू लागतील. केसातील कोंडा कमी करण्यासाठी जास्वंदीची फुलं आणि पानं सुकवून त्याची पावडर करून घ्या. मग तयार मेहंदी आणि लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून तुमच्या केसांना लावा. कमीत कमी 1 तास तसेच ठेवून नंतर केस धुवून घ्या. यामुळे तुमच्या केसांमधील कोंडा कमी होईल. तर अशा प्रकारे तुम्ही जास्वंदीच्या पानांचा व फुलांचा वापर करून केसांना अधिक मजबूत, चमकदार आणि मऊ मुलायम करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आजीचे नुस्के या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, म्हणजेच तुम्हाला माझ्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर येईल. धन्यवाद.